गेल्या 3 दिवसभरामध्ये भरभरून काही घडामोडी अख्ख्या कायदा विश्वात घडतात. तो होता शनिवारचा दिवस की ज्या शनिवारच्या दिवशी भारताचे आत्ताचे सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांचा सत्कार होता दिल्लीमध्ये आणि त्यांनी एक खूप मोठी खंत व्यक्त केली. ही खंत अशी होती की जे जिल्हा पातळीवरचे जे न्यायाधीश साहेब आहेत त्यांना सोशल मीडियामधल्या किंवा मीडिया ट्रायलची एकूणच भीती वाटते. त्यामुळे ज्या खऱ्या खुऱ्या चांगली प्रकरणं आहेत की ज्याच्यामध्ये जामीन द्यायला पाहिजे त्या प्रकरणामध्ये जामीन दिला जात नाही अशी त्यांनी खंत व्यक्त केली. त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की ही जी काही जिल्हा पातळीवरची जी ज्युडिशियरी आहे त्या सगळ्या न्यायाधीशांना अजून सशक्त करायला पाहिजे, कारण न्यायव्यवस्थेचा आणि सामान्य माणसाचा सर्वात पहिला जो स्पर्श असतो तो म्हणजे या डिस्ट्रिक्ट ज्युडिशियरीचा संबंध असतो. याच्यानंतर अजून एक 2-3 दिवसानंतर 2 दिवसभरामध्ये मुंबईमध्ये माजी सरन्यायाधीश जस्टिस ललित साहेबांचं व्याख्यान होतं, जस्टिस KT देसाई मेमोरियल लेक्चर होतं. तिथे देखील त्यांनी याच प्रकारचा मुद्दा काढला आणि त्याच्यामध्ये मुद्दा असा मांडला की वास्तविक पाहता हे जे चाललेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींबाबत आता परत पुनर्विचार करायला पाहिजे की एवढ्या सगळ्या लोकांना आपण कुठं ठेवणार. जर त्यांची जर आकडेवारी जी सांगितली त्या आकडेवारीप्रमाणे जर आपण विचार केला तर जवळजवळ 50% प्रकरणांमध्ये ऍक्विटल मिळत आहे की जी लोक आता आतमध्ये जेलमध्ये आहेत. सर्वोच्च न्यायालयाची आकडेवारी त्यांनी सांगितली की जवळजवळ 40% जास्त प्रकरणं ही बेलच्या संदर्भातली आजच्या घडीला सर्वोच्च न्यायालयात. याच पार्श्वभूमीवरती त्याच कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे आत्ता जे मुंबईचे जे काही मुख्य न्यायाधीश साहेब आहेत दीपंकर दत्तो यांनी असं सांगितलं की त्यांची जी डिसिप्लिनरी जी कमिटी असते त्या कमिटीच्या वतीनं त्यांनी असं ग्वाही दिली की जे जिल्हा न्यायाधीश साहेब जो योग्य आणि अचूक निकाल जामिनाच्या संदर्भामध्ये करतील त्यांच्या बाबतीमध्ये योग्य सगळं प्रकरण तपासलं जाईल, त्यांना कुठेही घाबरण्याची गरज नाही. यातून मुद्दा स्पष्ट होतोय तो असा की माननीय 3 न्यायाधीश साहेबांनी या सगळ्या प्रक्रियेचा उल्लेख केला. जी प्रक्रिया असं म्हणते की जिल्हा न्यायाधीशांवरती दबाव येतो तो मीडिया ट्रायलचा दबाव येतो, ते घाबरतात आणि मग त्यातून निर्माण होतो तो प्रश्न असा की ज्या प्रकरणांमध्ये जामीन देण्याजोगं प्रकरण असतं त्या प्रकरणांमध्ये आरोपीला आत्मने खितपत पडावं लागतं. जर भारताचे सरन्यायाधीश याचा उल्लेख करतायत, माजी सरन्यायाधीश याचा उल्लेख करतायत, आत्ताचे मुंबईचे मुख्य न्यायाधीश साहेब याचा उल्लेख करतायत, तर या सगळ्या प्रकरणांमध्ये आपण काय विचार करतोय. जे फौजदारी बाजूला वकिली करणारे जे वकील बांधव आहेत भगिनी आहेत त्यांच्या लक्षात येईल की कितीतरी प्रकरणांमध्ये जामीन मिळण्याजोगा असतो परंतु जामीन दिल्यानंतर समाज काय म्हणेल अशा प्रकारची भीती कितीतरी वेळा ही न्यायाधीश महाराजांना वाटत असते. कितीतरी वेळा सरकारी वकील साहेबांना देखील वाटतं की या प्रकरणामध्ये जामीन मिळायला पाहिजे, पण मी जर जामीन मिळण्याजोगं प्रकरण आहे असं जर म्हटलं तर माझ्यावरती कुद्याच्याला काय आरोप होतील अशी सुद्धा त्यांना भीती वाटत असते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा येतो की विदाउट फिअर अँड फेवर या प्रकारची त्यांनी एक शपथ घेतलेली असते. जे न्यायाधीश साहेब आहेत त्यांनी कुणाची भीती न बाळगता निकाल द्यायला पाहिजे अशा प्रकारचं त्यांच्याकडून अपेक्षा असते. मग ही सगळी जर असेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा ज्या मीडिया ट्रायलच्या माध्यमातून न्यायव्यवस्थेमध्ये जो हस्तक्षेप होतोय की ज्याचा उल्लेख या आदरणीय 3 न्यायाधीश महाराजांनी गेल्या 3-4 दिवसात केला याबाबत आपण काय विचार करतोय. ही वेळ आहे की यामुळे भारतीय न्यायव्यवस्थेची जी स्वतंत्रता आहे इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी त्याच्यावरती आघात होतोय का याचा विचार करायला पाहिजे. हा जो सोशल मीडिया आणि मीडिया ट्रायल आहे याला कसं नियंत्रित करायचं याचा विचार करायला पाहिजे. आपल्याला जर ही यूट्यूब चॅनल आवडलं तर आपण हे सबस्क्राईब करा, बाकी ज्यांना शेअर करा. धन्यवाद.